पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 115 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातला अध्यक्ष महाराष्ट्रातले नाव सुरू नाही, त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही. ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.